मी माझं नाव स्वप्नील शाह राहणार कागल जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 94 20 77 60 65. मी किसान सेवक म्हणून काम करतो आहे. मी आता स्पेशली ऊस उत्पादक आहे. आमच्या शेतात आता आम्ही ऊस लावून केलेली आहे. साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लावून केलेली होती, पण ऊसाची वाढ जशी म्हणावी तशी नव्हती. मला जेव्हा ह्या इनॅन्सर गाडा गोमूत्र बद्दल कळलं, त्यानंतर याचा मी अभ्यास करून हे वापरायला सुरुवात केलं. 10,000 लिटर देशी गाईचं गोमूत्र एकत्र केलं गेलं, ते फिल्टर केलं गेलं आणि त्याच्यापासून 10 लिटर कॉन्सन्ट्रेटेड गोमूत्र तयार केलं. म्हणजे 1 लिटरमध्ये 1,000 लिटर देशी गाईचे गोमूत्राची ताकद तयार केली आहे. हे 1/2 लिटरची बॉटल आहे. यामध्ये 10% गोमूत्रार्क म्हणजे 50 ml गोमूत्रार्क आहे, 60% मोलॅसिस, 30% पाणी आणि बॅक्टेरिया टाकून हे गाडा गोमूत्र इनॅन्सर तयार केले. यामध्ये 50 ml म्हणजे साधारण 50 लिटर गोमूत्राचा अर्क टाकलेला आहे. आत्ता जर तो आपण घ्यायला गेलो 10 रुपये लिटरने जर घ्यायला गेलो तर त्याची किंमत होते 500 रुपये, पण त्याच्यापेक्षा कमी किमतीत आपलं इनॅन्सर उपलब्ध आहे. ह्याचा वापर करायच्या साधारण 3 पद्धती आहेत. तर ही एक वापरायची पहिली पद्धत अशी आहे की तुम्ही जी रासायनिक खतं टाकताय साधारण 10 पोत्यापर्यंत 1 बॉटली चालू शकते. त्यातली सुपरफॉस्फेट असेल, पोटॅश असेल, DAP असेल, 10-26 असेल, ती पूर्ण खतं कालवून घ्यायची. तर ही एक पूर्ण बॉटल डायरेक्ट त्यावर टाकायची, चांगलं चोळायचं किंवा कालवून पॅक करून पोत्यामध्ये भरून परत 4-5 दिवस ठेवायची आणि मग शेतात टाकायची. जर तुम्ही 5 पोते टाकत असाल तर ते 10 पोत्याची ताकदी 10 पोत्याचं काम करायची ताकद या इनॅन्सरमध्ये आहे. दुसरी पद्धत, वेस्ट डिकम्पोजर घ्या किंवा 200 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये ही बॉटल टाकून हलवून 24 तास ठेवा. महिन्यातनं 1-2 वेळा पाण्यातून सोडा. अतिशय चमत्कारिक परिणाम तुम्हाला दिसून येतील. तिसरी पद्धत की ती जास्त वापरली जाते आता, की जे तुम्ही भाजीपाला करताय, धान्य करताय, फळभाजी करताय, ऊस करताय, त्याला फवारणीसाठी शक्यतो आपण बुरशीनाशक, कीटकनाशक व मार्केटमध्ये टॉनिक वापरते, की ज्याच्या रेसिड्यूमुळं आपल्या तेच रेसिड्यू त्या पिकामध्ये जातात व ते खाऊन आपल्या तब्येती बिघडाले, आपलं आरोग्य बिघडाले, तसंच पर्यावरणाचाही नाश व्हाला आहे. त्यासाठी ह्या गोमूत्राचा वापर तुम्ही भरपूर करा. पण हे तयार गोमूत्र तयार करताना अथर्ववेद ह्याचा अभ्यास केलेला आहे. अथर्ववेदामध्ये असं सांगितलं आहे की 1 लाख लिटर गोमूत्र, देशी गाईचं गोमूत्र आपण जर 1 एकरला दिलं तर पूर्ण जमीन विषमुक्त होते. पण आत्ता आपल्या सध्याकडे 1 लाख लिटर गोमूत्र आपल्याकडे नाही आहे आणि ते वापरणंही शक्य नाही. पण ह्यामध्ये 10,000 लिटरचं कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं तुम्ही ते सातत्यानं वापरत करून तेवढं गोमूत्र आपण यामधून देऊ शकतो, जमीन आपली विषमुक्त करू शकतो. पहिला 200 लिटर पाणी घ्या किंवा वेस्ट डिकम्पोजर घ्या, त्यामध्ये ही बॉटल टाकून हलवून 24 तास ते 48 तास ठेवा. फवारणी करतेवेळी जे काय तुम्ही बुरशीनाशकचं प्रमाण घेणार आहात 1 एकरसाठी, कीटकनाशकाचं प्रमाण घेणार व टॉनिकचं घेणार, त्याचं प्रमाण निम्मं घ्या आणि त्यामध्ये तयार झालेल्या 200 लिटरमध्ये टाका. चांगलं हलवून 10 मिनटं थांबा व 1 एकरवर फवारणी करा. तर ते फवारणी झाल्यावर काय होतं, हे इनॅन्सर त्या ज्या प्रोडक्ट त्यामध्ये मिक्स केला त्याची ताकद प्रचंड वाढवते आणि ज्या पिकावर ती फवारणी केली जाते पिकावर त्याचा जो केमिकल रेसिड्यू येतो ते लगेच 24 तासात हे गाडा गोमूत्र इनॅन्सर काढून टाकत स्वाद करते व 15 दिवसात तुमचं पूर्ण पीक रेसिड्यू फ्री होते. एवढेच नव्हे तर पिकाची प्रतिकार शक्ती वाढवते. फुलकळीच्या अवस्थेत जर मारलं तर फुलकळीचं फळामध्ये रूपांतर व्हायचं प्रमाण वाढते. पिकाच्या ग्रोथ प्रोमोटर म्हणून पण हे इनॅन्सर काम करतं. याचा वापर शेतकऱ्याने अवश्य करावा. इकडं बघा, मी माझ्या ऊसासाठी वापरलेलं आहे. महिन्यातून 1-2 वेळा मी वापरले. माझ्या ऊसाची उंची व वाढ एवढी समाधानकारक होत नव्हती, पण जेव्हापासून मी इनॅन्सरचे स्प्रे सुरू केले व पाण्यातून 1-2 वेळा महिन्यातून सुरुवात केली, त्यापासून माझ्या ऊसामध्ये असा चमत्कारिक परिणाम मला दिसून आला आहे. आणि तुम्ही बघा अवश्य इकडून इनॅन्सर या गाडा गोमूत्राच्या वापरामुळे माझ्या ऊसामध्ये ही वाढ अजिबात होत नव्हती. पण आम्ही सातत्यानं इनॅन्सरच्या फवारण्या घेतल्या, मार्केटमधले बुरशीनाशक, कीटकनाशक, ग्रोथ प्रोमोटरचं प्रमाण निम्मं घेऊन जर पाण्यातून सोडला तर अतिशय चांगले परिणाम मला दिसू यायला लागले. ते बघा ऊसाची पेरं बघा, पेराच्या याच्यामध्ये वाढ, उंची, जे फुटवा, फार चमत्कारिक परिणाम दिसून आला आम्हाला. ऊसाची पेरं एकदम फुगलेली आहेत, त्याची जाडी वाढलेली आहे, उंची वाढलेली आहे. ऊसाच्या काळोखीमध्ये पण फरक पडला आहे, हिरवे पण अजून टिकून आहे. तर हे अतिशय चांगले परिणाम इनॅन्सरच्या वापरामुळे आम्हाला दिसून आलेले आहेत. आता आपण शेणखताचा वापर जमिनीसाठी सेंद्रिय खत म्हणून वापर करतो आहे. ऊसालासाठी किंवा याच्यासाठी साधारण 10 टन म्हणजे 5 ट्रॉली शेणखत तर इनॅन ॲव्हरेज टाकावं लागते. पण त्याचा खर्च जर धरला तर साधारण 10 टनाचा खर्च साधारण आपल्याला एका ट्रॉलीला 3,000 आणि बाकीचा खर्च असा 35 रुपये येतो आहे, तर साधारण 18 ते 19,000 रुपये खर्च येतो आहे. पण त्याच्यापेक्षा आता आम्ही जी पद्धत विकसित केली आहे
वेज डिकम्पोजर आम्ही 100 लिटर तयार केले, 100 लिटर पाणी 1 किलो गुळ वेज डिकम्पोजर टाकून आपण हलवून 3-4 दिवसात तयार होते, तयार झाले त्यात 5-10 लिटर बाजूला कोण ठेवतोय, हे शेणकं जे आहे समोरचं प्रत्येक मी 4-4, 8-8 दिवसांनी त्यावर 100-100 लिटर वेज डिकम्पोजर टाकतोय आणि त्यावर पसरून ठेवतोय, नंतर एक साधारण महिन्यात 30-35 दिवसांनी ते पलटी मारतोय, परत त्यावर वेज डिकम्पोजर मारतोय, तर उत्कृष्ट क्वालिटीचं शेणखत तयार होते. आता आपण 10 टनाची जी ताकद आहे ती 1 टनात आपण वेज डिकम्पोजरचे वापरण करू शकतो. या शेतकऱ्यांच्याकडे थोडं कमी प्रमाणात शेणखत असेल तर त्यावर त्यांनी वेज डिकम्पोजरचा साधारण 1 टनासाठी 1,000-1,500 लिटर जर वेज डिकम्पोजर मारलं आणि ते उलटी पलटी मारलं तर 10 टनाची ताकद या 1 टनामध्ये तयार होऊ शकते आणि त्याचा वापर तुम्ही कमी खर्चात तुम्ही जमिनीसाठी करू शकता. हां, आपण वेज डिकम्पोजर उसाला साधारण 1,000 लिटर सोडतो एकराला, दर महिन्याला दर एकर, पण कसं होतं आहे त्यासाठी लागणारे बॅरेल, आता आम्ही बॅरेल तयार केले सोडले पण बरेच बॅरेल चुरले जायला लागले, खराब व्हायला लागले, त्यासाठी एक मी नवीन एक कन्सेप्ट तयार केली आहे, 5.5 फूट लांब, 5.5 बाय रुंद आणि 3.5 फूट खोल खड्डा काढला, त्यात 500 मायक्रॉनचा शेततळ्याचा कागद टाकला, 2,000 लिटरचं शेततळं तयार केलं. पण हे सोडायचं कसं तर आम्ही काय केलं, एक हस्ती पाईप, साधारण 1.25 इंची पाईप, हस्ती पाईप डायरेक्ट ओपन वेल मोटरला जोडली, मग त्याला पुढं फुटबॉल जोडून त्याला कॉक लावला, मोटर सुरू केल्या गेल्या, हा कॉक सुरू करायचा आणि हे 2,000 लिटर ओपन वेल मोटर खेचून घेते आणि ज्या 1 एकरला द्यायचा आहे त्यातून डायरेक्ट जाते, ज्यामुळे बॅरल ठेवायचा काय त्रास होत नाही की ते बॅरल चुरला गेलं हा एक फरक होत नाही. ह्याच्यातून तुम्ही इतर निविष्ट आहे, यामध्ये तुम्ही बाकीचं पण काय ते मिक्स करू शकताय, जे तुमची रासायनिक खतं असतील, सेंद्रिय खतं असतील, काय टॉनिक असतील, ते पण ह्यामध्ये तुम्ही मिक्स करून ओपन वेल मोटरद्वारे कमी खर्चात द्यायचं तर केला आहे. मी आता एकरला उसाला साधारण महिन्याला एका वेळी 2-2,000 लिटर आम्ही वेज डिकम्पोजर सोडतो आहे व त्याचे अतिशय चांगले परिणाम आपल्यामध्ये ऊस शेतीमध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत.